नमस्कार, मी जीवन माळी, MDTV बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। युवक राष्ट्रवादीचेही सभासद नोंदणी अभियान, पदाधिकाऱ्यांच्या हजेरीत नंदुरबारात शुभारंभ। साक्री तालुक्यातील धाडणे गाव गॅस्ट्रोच्या लागणीने होरपळले, एकाचा मृत्यू तर 115 जण बाधित। लहान मायवाडा भागातील चिंतपाडातील ड्रेनेजची समस्या, पालिकेने लक्ष घालण्याची मागणी। आला नाही राजा, नाही गेला अंधार झोपडीतला। नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा ग्रामस्थांची व्यथा। नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा लपंडाव, अद्यापही सर्वांना संततधार पावसाची अपेक्षा लागून। बातम्या आता विस्ताराने। महाराष्ट्र सध्या सर्वच राजकीय पक्षांना आपल्या अस्तित्वाची चिंता आहे। काय करणार, जनता तेवढी जागृत झालेली आहे। जनमानसात पक्षाची प्रतिमा कायम राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ही कामाला लागली आहे। युवक राष्ट्रवादीच्या वतीने ऑनलाईन सभासद नोंदणी अभियान सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या युवा संघटनेकडून सध्या राज्यभर ऑनलाईन सभासद नोंदणी अभियान राबविले जात आहे। शनिवारी नंदुरबारातही त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। आयोजित कार्यक्रमाला युवक राष्ट्रवादीचे प्रदेश निरीक्षक संतोष भेगडे, शहाजी राजे भोसले, स्थानिक पदाधिकारी राजेंद्र गावित, जिल्हाध्यक्ष सागरभाऊ तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भारती, अनिल भांबरे, जितेंद्र मराठे, शहराध्यक्ष योगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पक्षात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या सभासदांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। दरम्यान उपस्थित राष्ट्रवादी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना प्रदेश निरीक्षक भेगडे यांनी संबोधित केले। नंदुरबार जिल्हा असं आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडे 25 जिल्हा परिषद सदस्य आहे, 6 तालुके आहे, 6 पंचायत समिती असतील, त्यातील नंदुरबार पंचायत समिती आपल्याकडे आहे आणि नगरपालिका 4 नगरपालिका आहेत। त्यात आपली काही सत्ता नाही, पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सभासद नोंदणी अभियानाच्या माध्यमातून गावित साहेब आपल्याला निश्चितच सर्व लोकांपर्यंत जाता येईल आणि लोकांच्या समस्या आपल्याला समजून घेता येईल, त्याचं माध्यम हे निश्चित सभासद नोंदणी अभियान असेल। पक्षाची धोरणे जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। MDTV निलेश चौधरी, नंदुरबार। साक्री तालुक्यातील धाडणे गावातील ग्रामस्थ सध्या ग्रास्ट्रोच्या लागणीने त्रस्त आहेत। सुमारे 115 रुग्ण या विकार उपचार घेत आहेत, एकाने आपला प्राण गमावला आहे। हे चित्र साक्री तालुक्यातील धाडणे गावातील आहे। पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने त्यात सांडपाणी शिरले, त्यातून सुमारे 115 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली। तर अण्णा फकीरा माचे यांचा साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला। इतर रुग्णांवर गावातील अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोग्य विभागाकडून डॉक्टर सांगळे, सूर्यवंशी, वानखेडे आणि त्यांची टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे डॉक्टर विशाखा पाटील यांनी सांगितले। जवळपास
सगळ्यांतर्गत दांडे गावात गॅस स्टोव्हची लागण झाली होती. तर सकाळी आम्ही 6 वाजेपासून आमची टीम घेऊन इथं वर्कअप करतोय. जवळजवळ 50 पेशंट आहेत, काही पेशंट साखरीला रेफर केले आहेत. इथं जी छोटी बिलाटी आहे, छोटी बिलाटी जवळ पाणी लीक झाल्यामुळे तिचा पाईप वगैरे लीक आहे, त्याच्यात संडासचं आणि गटारीचं पाणी गेलं आणि त्या टापूपासून पुढे जेवढे घर आहे तिथंही लागण झाली. इतरत्र कुठेही नाही, फक्त तेवढी जी 25 घरं आहेत, त्या 25 घरातल्या माणसांना ज्यांनी पाणी पिलं त्यांना सर्वांना लागण झाली. जसं आम्हाला गावातनं माहिती मिळताच आम्ही सकाळी 6 वाजेपासून इथं हजरून जवळजवळ जे बच्चे होते त्यांना आम्ही साखरी आदेशला रेफर केलं आणि जे आहेत ते बाकी त्यांना आम्ही इथं 30-40 पेशंटला इथं IV वगैरे आम्ही ट्रीट करत आहोत. तरी आता 7 बऱ्यापैकी आटोक्यात आहे. गावातलं जे पाणी होतं, जे घर होते त्यांना पाणी तयारसाठी फेकायला लावले, त्यांना सक्त सूचना दिली की पाणी उकळून त्या गावात आम्ही दवडती पेटवली की पाणी उकळून प्यायचं आणि ग्रामपंचायतीला तशा सूचना लीक काढण्याविषयीच्या सूचना दिल्या आणि ते सेल टाकून पाणी शुद्धीकरणाबाबतची सर्व माहिती दिली. तसेच सकाळपासून तालुका आरोग्य अधिकारी पण आम्हाला सपोर्टला आले. टेंबाईची गाडी आलेली आहे, 2 टीमा आल्या आहेत, टेंबाईची आणि रोड पीएससीच्या गाड्या इथे उभ्या आहेत. जसं आम्हाला वाटतं की पेशंट सिरियस आहे तर आम्ही तसं त्याला RSला रेफर करतो आहे आणि या प्राथमिक लेवलवर काही रुग्ण आम्ही ॲडमिट करून तसंच गावात जे लिकेजेस वगैरे आहेत तपासून याआधी 3 दिवसापासून या गावात सर्वे चालू आहे आणि खालच्या बिलेटला जे लिकेज आहे तशी माहिती आम्ही ग्रामपंचायतला आधी दिली होती की हा लिकेज काढावा आणि 3 दिवसापूर्वी त्यांना लेखी सूचना पण दिली होती. त्या लिकेज न काढल्यामुळे जेव्हा तिथं ट्रॅक्टर वगैरे ते जातात आणि ते वारंवार पाईपलाईन फुटते आणि ते दूषित पाणी त्या पाण्यात मिसळून ही सर्व लागण झाली. दरम्यान गावात इतक्या मोठ्या संख्येने ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली असताना ग्रामपंचायतीकडून कुठलीही पावले उचलली गेलेली नाहीत. सरपंच ग्रामसेवक यांना माहिती देऊनही त्यांनी कुठलीच उपाययोजना केली नाही. याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट पाहायला मिळाली. कालपासून 4 वाजेपासून कशामध्ये होता MDTV साठी जितेंद्र जगदाळे, साखरी. नंदुरबार शहरात ड्रेनेजची समस्या अनेकांना सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. प्रवाह विरुद्ध पाणी येऊन साचते, नंतर चेंबर तुंबते आणि सुरू होतो स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ. बघा ही बातमी. नंदुरबार शहरातील हा लहान माळेवाडा परिसर आहे. परिसरातील चिंचपाडा हट्टी परिसरातील ड्रेनेज लाईनीने सर्वांना हैराण केले. परिसरात ड्रेनेज चेंबरमध्ये येणारे दूषित पाणी हे आधीच विरुद्ध दिशेने येते, परिणामत त्याचा वेळीच निचरा होत नाही, चेंबर तुंबते आणि मग परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होते. या समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. समस्या तत्काळ सोडवावी अशी मागणी होते आहे. एकदम घरात आणि जाऊ जंतू माशा रोगराई यांची पाठीमागे घाण इथे घाण आणि भरायलाच येत नाही, औषध टाकायला सुद्धा येत नाही. काय करावं, किती वेळ नोंद करावी, या गटारचं करायलाच पाहिजे. आय म्हणजे 2-3 महिन्यापासून जास्त त्रास होऊन राहिला आम्हाला. आय डेनिस ना सगळी डेनिस फुल भरलेली आहे आणि संडासाचं पाणी ना ते डेनिसमध्ये जात नाही. पाणी खुशी राहणार, संडास नाही, डेनिसच नाही, बाथरूमलाच नाही, पाणी खुशी राहणार घरात. गटार स्वच्छ करायला कोणी येत नाही, कोणी येत नाही, रोज रोज कोण लायसन बोलाव तरी सुद्धा नाही येत असत्या. मग काय करावं, आमच्याकडे नाही, आमच्याकडे नाही असं सांगतच नाही. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. राजा बोले आणि मग दल हाले, अहिराणी भाषेत ही म्हण प्रचलित आहे.
त्यातले वास्तव इतकेच तंतोतंत जुळते की आजही राजा भाव मारून जातो. पण समजा राजा आलाच नाही तर अर्थातच प्रजा वाऱ्यावर राहते. हे नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा ग्रामस्थांची कथन आहे. ही परिस्थिती मराठवाड्यातील नाही नंदुरबारला लागून असलेला ठाणेपाडा गाव व परिसराची आहे. या परिसराचे भाग्य जवळजवळ उजळणार होते. हे चित्र बदलू शकणार होते. राज्याचे महामहिम मुख्यमंत्री ठाणेपाड्याचा दौरा करणार होते. कुठेतरी माशी शिंकली आणि गरिबाची झोपडी अंधारातच राहिली. पिण्याचा पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न जसेच्या तसे अधिकारी वर्गाने मुख्यमंत्री येणार नाही म्हणून अर्धवट सोडून दिले. आता या गावाचा उद्धार कसा होणार, तो कोण करणार? देवमन पवार नावाचा गरीब काँग्रेस पक्षाचा सरपंच किती हातपाय हलवणार? ही स्थानिक ठाणेपाडा ग्रामस्थांची चिंता आहे. ती लवकर दूर व्हावी अशी अपेक्षा करूयात. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. पाऊस नावाचा निसर्ग प्रक्रियेला कोणी आव्हान देऊ शकत नाही. तो मागितल्यावर मिळत नाही आणि जाम वाटलं तर थांबतही नाही. पावसाच्या लहरपणाचा सध्या नंदुरबारकर चांगलाच अनुभव घेत आहेत. नुसते एरे एरे पावसा अशी नंदुरबारकरांची हाक यंदा वरुण राजाच्या कानी तशी वेळेवरच पोचली. बरोबर 7 जूनला पावसाने सलामी दिली, त्यानंतर मात्र तो काहीसा रुसलेला दिसला. चांगला पंधरवाडा कोरडा गेला. दिनांक 21 व 22 जून रोजी प्रतिशेतला संततधार पाऊस जिल्ह्यात कोसळला. साहजिक सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. दरम्यान राज्यात इतर ठिकाणी ठेवलेले सातत्य पावसाने या हंगामात ठेवले नाही. एकाच दिवशी सरी कोसळतात, मग पुन्हा 4 दिवस वातावरण मोकळे होते. एकूणच जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे. सर्वांनाच सातत्यपूर्ण अर्थात संततधार पावसाची अपेक्षा लागून आहे. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. शाश्वत म्हणून अभिमान बाळगावा असा धर्म म्हणजे हिंदू धर्म. या धर्मात परमेश्वराचे पूजन त्याची आराधना झाली. शरीरात श्वासा एवढे महत्त्व आहे. माणूस आपल्या देवाच्या भेटीला बघतो असा धावून जातो. ही पंढरपूरची वारी आहे. भक्तांचे शांतीधाम म्हणून महाराष्ट्रात पंढरपुराची ख्याती आहे. नुसते वारकरी बांधवच नव्हे तर इतर श्रद्धाळूही निमित्तानं पंढरीची वारी करू लागले आहेत. अधिक मास आणि आगामी एकादशी असा दुहेरी योग शक्तिधाम वागोदा येथील रेणुका माता व भक्त परिवाराने साधला आहे. हरिभक्त परायण अविनाश जोशी यांच्या भागवत कथेचे पंढरपुरात आयोजन करण्यात आले. कथेसाठी 6 बसेसमधून भक्तगण पंढरीला रवाना झाले. दरम्यान दिनांक 2 जुलै रोजी भागवत कथा सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानिमित्तानं भंडारा महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. रेणुका शक्तिधामावरून वागोदा येथून माननीय माताजी आणि त्यांच्यासोबत 6 एसटीचे प्रवासी सर्व भाविकांसह माताजी पंढरपूर येथे श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या पुरुषोत्तम मासाच्या पुण्यपर्वकाली भक्तांसह पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे आणि त्या कार्यक्रमाला 7 दिवस उभ्या महाराष्ट्रातून सर्व शक्ती उपासकांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रम पंढरपुरामध्ये पांडुरंग भवन बडवे गल्ली श्री क्षेत्र पंढरपूर इथे आयोजित असून त्या कार्यक्रमाच्या सांगतेचा सोहळा 2 जुलै अधिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी विशाल महाप्रसाद भंडारा आयोजित केलेला आहे. MDTV नीलेश चौधरी नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. युवक राष्ट्रवादीचे ही सभासद नोंदणी अभियान, पदाधिकाऱ्यांच्या हजेरीत नंदुरबारात शुभारंभ. साक्री तालुक्यातील धाडणे गाव गॅस्ट्रोच्या लागणीने होरपळले, एकाचा मृत्यू तर 115 जण बाधित. लहान मायवाडा भागातील चिंचपाडा हत्ती ड्रेनेजची समस्या,
पालिकेने लक्ष घालण्याची मागणी. आला नाही राजा, नाही गेला अंधार झोपडीतला. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा ग्रामस्थांची व्यथा. नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा लपंडाव, अद्यापही सर्वांना संततधार पावसाची अपेक्षा लागून. पुन्हा भेटूया याच वाहिनीवर, तोपर्यंत नमस्कार.